गुड़ा जी। जी रानी साहब। फक्त या दोन सेवकांना सोडा। जी राणी साहेब, सोडलं खूप उपकार झाले बघा, पुन्हा या वाटेला जाणार नाही आयुष्यात। अजून खूप उपकार करायचे तुमच्यावर, थोडा धीर धरा गुणाजी। जी राणी साहेब। ज्या ज्या गावातून त्या पोरी तांदळाची ओजी घेऊन इथवर आल्या, त्या त्या गावात त्यांना घेऊन जा। तिथे जाऊन दवंडी द्यायची। कळलं? जी गुणाजी, वाटे त्यांना सगळं समजावून सांगा, आणि त्यांनी नाही ऐकलं किंवा काही वावग केलं तर मारून तरी फेकून द्या। जी झाल्या रे। अंधश्रद्धा, चुकीच्या कुरीती, रूढी परंपरा यांची शिकार नेहमी स्त्रियांनीच का व्हावं? आता कळेल पुरुषत्वाचा टेंभा मिरवणाऱ्यांना काट्याने असाच काटा काढावा लागतो। अब मान भी जाइए अब्बू जान, इन्हें अपनी गलती का सच में पछतावा है। खुदा के लिए आप भी सारी बातें भूल जाइए। उड़ते पंछी के पर गिनते हैं हम, इंसानी फितरत समझना हमारे भाई आपका खेल है। ऐसे नहीं पूरे हिंदुस्तान की सियासत चलाते हैं हम, हमारे शहजादे भी हमसे दूरी बनाए रखते हैं। हम जानते हैं अब्बू जान। कुछ नहीं जानती आप। कौन कहां बगावत के झंडे गाड़ रहा है और कौन हमसे वफाए मुरवत निभा रहा है, इससे हम अच्छी तरह वाकिफ हैं। आप इसकी तरफदारी मत कीजिए, इसका एतमाद दे रही है आप। अब्बू तुम चुप रहो। माहौल बिला कुवत। अब्बू जान हमें मार दीजिए। हाँ यही सही रहेगा। अब्बू जान ये क्या बक रही हैं आप? अगर इनके पास दिल में हमारे लिए किसी भी जगह नहीं है तो हमारा मरना ही बेहतर होगा। और आखिर इस मसले की जड़ तो हम ही है ना अब्बू जान। मार डालिए हमें, मार डालिए। इतनी नौटंकी करोगी तो पूरे चेहरे का रंग उतर जाएगा क्रिकेट कहीं की। लेकिन अब्बू जान इन्हें सच में पछतावा हो रहा है। ये पछतावा करें भी तो हम इसे बख्शने वाले नहीं है। इसने हमारे साथ जो किया है उसे हम कभी नहीं भूलेंगे। और तुम याद रखो तुम्हारे वालिद से हमारे अच्छे ताल्लुकात हैं, इसलिए इस वक्त तुम यहाँ खड़ी हो, वरना अब गुस्सा थूक भी दीजिए अब्बू जान। हाँ अब्बू जान, इसके बाद शहजादे और हम आपको कभी शिकायत का मौका नहीं देंगे। और कुछ ही दिनों में आपा भी यहाँ से चली जाएंगी, तो उसके बाद आपका जिम्मा हम ही पे तो है। हम कहाँ जाने वाली है? यानी कभी ना कभी आपका निकाह हो ही जाएगा ना, आप यहाँ से विदा होगी। कोई बाप अपनी बेटी को यूं घर में ही थोड़ी रखता है।
आलमगीर आपका निकाह कभी न... चली जाओ यहां से, चली जाओ। जीनतापा, आपको यहां से विदा करके ही हम दम लेंगे, तभी तो शहजादे काम बख्श का रास्ता साफ हो जाएगा। आओ, बसता का थोड़ा है? आता नहीं बसन। अरे देवा, पेट अट गेलो। हळू चलाओ, काळजी घ्या तुमची। आओ, लई तरास घेऊ नका। तुला ऐकते बसून सांगायला काय जाते? तरास तर होतोच। मला उतरा खाली, तुमचा हाल बघू ना हो, मी येते चालत। तुला काय मी मराव असं वाटतं? गप गुमान बस के आता कळेल या नवऱ्यांना बायकांना काय भोगावं लागत असेल ते। हे सारं करताना कुठल्या अग्निदिव्यातून जावं लागत असेल एक दिवस भोगून बघा, मग कळेल बाईचं जीणं। तरास झाला ना तुम्हाला? कुठली अवदसा उठली आणि हे तुम्हाला करावं लागलं? देवा, आमच्याकडून पाप घडलं हे, पर तुझ्याच सांगण्यावरनं देवा केलं आम्ही। आवो, रिस्त पडून राहा, मी पाय चेपतो। थांबा, कुणीही यांची कसलीही सेवा नाही करायची। महिना महिनाभर तांदळाची ओजी तुमच्या डोक्यावर देऊन यांनी पिटाळलं तुम्हाला, तेव्हा घरी जाऊन तुमची हालत बघून यांनी पाय चेपले होते का तुमचे? असं कसं बाई, उलटी गंगा वाईल का कधी? बायकूनच नवऱ्याची सेवा करावी। आणि कुठल्या शास्त्रात लिहिलं आहे? शास्त्रात कशाला, रीतच आहे ती जगाची, ती तोडून चालेल का? आणि कोणी बनवलं या रीती? हा, या पुरुषांनीच। रीती परंपरांचा चाबूक हातात घेऊन तुम्हाला पायाची दासी बनवणारे, ते जनावरांपेक्षा हीन वागणूक देणारे हे नवरे, ते यांच्यासाठी इतकं झुरताय तुम्ही? ए बाई, आमचं आम्ही बघू आणि कोण आहेस तू? आणि आमच्या मध्ये पडायला संबंध काय तुझा? गप कुमानं ऐकायचं, तोंडातून एक जरी शापूत काढला ना तर जीभ हासडून देईन तुझी। हे असा तलवारी पुढे माना टाकतात, बाई हवी असती ती यासाठीच? हे असं नेभट्यासारख्या पुरुषांना तुम्ही श्रेष्ठ मानताय? आणि हे असले पुरुष जन्माला यावेत म्हणून ही अग्निदिव्य झेलताय? काय करावं, या जगराटीने आखून दिलेलं हाय, नाही केलं तर आम्हाला कुठं ठारा? त्या जगराटीनेच गुलाम केलंय तुम्हाला, आणि ही गुलामगिरी गळ्यात मारणारा हा असला देव? या परंपरा गाढायच्या तर हे असले देव मुळापासून उपटून फेकले पाहिजेत।
आनंद झाला. अरे देवा काय केलं या बाईनं. बुवा बुवा पाप झालं. बुवा कुठं आहे ती. देवा वाचवा. देवा वाचवा. कुणाजी तुमचा बुवा. आता हाच काय ते खरं सांगे. हा देव ना तुमचा. बघा आता हा देव अंगात आल्यासारखं कसा पटापटा बोलेल. मारू नका. मारू नका. मी समजा काय बोलतो. समजा काय बोलतो. मारू नका. मारू नका. समझ झूठ है. देव भी काय नाही. लोकांच्या खुळ्या समजुतीचा फायदा घेऊन केलो आम्ही हे. त्या तांदळाचा काय काळा बाजार करता आहात. तो समजा तांदूळ आम्ही व्यापाऱ्यांना देतो त्याच्यावर आमचा धंदा चालतो. हा पाहिलं पोटच्या पोराच्या तोंडात घास घालायचं सोडून तुमच्या पोटाला चिमटा लावून तुम्ही हा जो तांदूळ इथे वाहताय त्याचा धंदा करतात हे लोक. आणि तुम्ही अशा लोकांना भरीस घालताय. तुम्हीही तितकेच गुन्हेगार आहात. या अशा अंधश्रद्धेमुळेच देवाचा बाजार होतो. त्या बाजारात तुम्ही आयुष्यात न उठता. माफ करा आमासनी. या खुड्या समजुतीतने वाहत गेलो आम्ही. हे पुरुष तर काय स्वार्थाला चिकटलेले असतात. पण तुम्हाला कळायला नको. मुलगा पाहिजे म्हणून तुमचा सुद्धा अट्टहास. कशासाठी. एक मुलगी म्हणून तुम्ही कुठे कमी पडताय. तुम्ही तुमच्या हातात तलवारी पेलू शकता. नांगर धरू शकता. पण हे पुरुष आई होऊ शकत नाहीत. बाळाचं संगोपन करू शकत नाहीत. मग श्रेष्ठ कोण. या पुरुषांना फक्त त्यांची कोती मर्दानगी जपायची म्हणून ही आरे रावी. तुम्ही तरी याला बळी पडू नका. आणि बाईचा जन्म पाप वाटत असेल ना तर जिजाऊंना आठवा. आणि तुम्ही पुरुष जिजाऊ जिथे नसतील तर शिवराय सुद्धा घडणार नाहीत एवढं पक्क ध्यानात ठेवा. असं काय बी नाही राणी साहेब. तुम्ही अजून काय बी मोहीम सांगा. आम्ही आहोतच पुढ. ही शिलेदारांची भाषा रणांगणा. जा जाऊन विश्रांती घ्या. काही असेल तर उद्या बोल. जी राणी साहेब. आणि हो राजे कुठे दिसले तर त्यांना निरोप द्या. म्हणावं आम्ही इकडे वाट पाहतोय. काहीतरी जरुरीचं बोलायचंय. राणीसाहेब. बोला खंडूजी. राणीसाहेब राजांना कुठे पाहिलेत का. नाही आम्ही आताच इकडे आलो. काय झालं. तुम्ही काळजीत दिसताय. राणीसाहेब गेले 2 घटका आम्ही त्यांना शोधतोय. त्यांचा कुठेच पत्ता नाही. काय
गडाखाली उतरा, मात्र सावधपणे. गडाखाली दुश्मनांचे चौकी पहारी आहेत, तेव्हा सावधपणे मात्र कसून शोध घ्या. आणि जर का दुश्मनांच्या गोटात सापडले असतील, अडकले असतील, तर तशी बातमी काढून घेऊन घ्या. सापडले का वराजे? नाही ना. असे कुठे गेले काय माहिती? म्हणता हो, असं कसं झालं? आम्ही किती चुरतो, किती शोधतो होत आम्ही त्यांना. पंत आम्हाला स्वारींना दाखवा, कुठे गेले असतील ते. काही खाल्लंही नव्हतं त्यांनी. आम्ही खूप आग्रह केला, पण तारा राणी आले की जेवू असं म्हणाले. या कारभाराच्या वेढात तहान भूकही विसरले, आणि त्यात हे असं झालं. धाकल्या बाई साहेब, शांत व्हा. आणि हे असं झालं म्हणजे उगाच भरळू नका. आणि रडून काय प्रश्न सुटणार आहेत? एवढीच काळजी असेल ना, तर ही घ्या समशेर आणि चला आमच्या सोबत. अगदी औरंगाच्या छावणीपर्यंतही पोचले असतील तर तिथूनही सुखरूप माघारे आणायचं काळीच बाळगतो आम्ही. चला बघू काय प्रकरण येते. घ्या. काळजी करू नका, राजांना काहीही होणार नाही. चला रे. आपण पुढे व्हा, आम्ही आलोच. आई, बाहेरून कितीही अवसान आणलं तरी आत्ता या घडीला आमची काय अवस्था आहे तुला चांगलंच माहिती आहे. आता आमचा हवाला फक्त तुझ्यावर. राजे कुठेही असतील तरी सुखरूप असू देत. सत्वर त्यांचं दर्शन घडव आई, सत्वर त्यांचं दर्शन घडव. आम्हाला मार्ग दाखव. बहुत खूब, बहुत उम्दा काम किया है तुमने इसे पकड़कर. अब हम इसका ऐसा हश्र करेंगे कि इसकी रूह तक कांप उठेगी.